किस्मत से नहीं मेहनत से मिलती है सफलता। गुड इवनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। नेक्स्ट युद्धाभ्यास म्हणजे युद्धाभ्यास 3 मध्ये आपण भूगोल हा विषय घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजचा टॉपिक आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आणि तुम्ही याच्याबद्दलचं सगळं रिडिंग करून आला असाल, तर काही नवीन स्टुडंटनी सुद्धा विचारलं होतं या सिरीजचा टायमिंग, तर मे बी ते पण जॉईन झाले असतील। जे नव्याने जॉईन झाले त्यांना सुद्धा वेलकम। आजच्या लेक्चर बाबतीत एक सूचना आहे, आजच्या लेक्चरला तुम्हाला सोबत एक पेपर घेऊन बसायचा आहे। त्याचं रिझन म्हणजे आज जे 15 क्वेश्चन्स असतील लेक्चरमध्ये, त्या 15 क्वेश्चनपैकी तुमचे किती करेक्ट आले ते तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं आहे। लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला विचारणार आहे तुमचा स्कोर, तेव्हा तुम्ही तुमचा स्कोर जो आहे तो मला सांगायचा आहे की एकूण 15 पैकी तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर आले। ओके, क्वेश्चन्स जास्त हार्ड नाहीत, एक्झामला ज्या पद्धतीचे क्वेश्चन्स येतात ॲक्च्युली एक्झामला आलेलेच क्वेश्चन्स आहेत। ओके, त्यामुळे याचे आन्सर्स तुम्ही देऊ शकता, तर 15 पैकी किती पडतात हे तुम्ही चेक करू शकता, कारण ज्योग्राफी हा विषय असा आहे की जिथे तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता। तर सगळे प्रेझेंट आहेत, आपण सुरू करूयात लेक्चरला, सुरुवात करूया। आणि पहिला प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवर दिसेल, व्यवस्थित रीड करा आणि आन्सर द्यायचा प्रयत्न करा। ओके, आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न अगदी बेसिक आहे, हा प्रश्न तर चुकायलाच नाही पाहिजे। महाराष्ट्र राज्याचा विस्तार कोणत्या पूर्व रेखावृत्तापासून ते कोणत्या पूर्व रेखावृत्तादरम्यान आहे? पहिला पर्याय आहे 76° 46' ते 80° 52'। दुसरा पर्याय आहे 72° 36' ते 80° 54'। तिसरा पर्याय आहे 71° 36' ते 80° 55'। आणि चौथा ऑप्शन आहे 72° 46' ते 80° 54'। तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा, आपण पाहूयात किती जणांचं उत्तर बरोबर येते। ओके, खूप बेसिक क्वेश्चन आहे, या गोष्टी तुम्हाला पाठच असायला पाहिजेत, कारण हे जर माहीत नसेल आपल्याला तर मग आपण काय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो, असा एक प्रश्न स्वतःच्या मनात आला पाहिजे। ओके, तर अगदी बेसिकचा क्वेश्चन आहे, याचा आन्सर मी सांगते। याचं उत्तर आहे बरोबर उत्तर, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। ओके, म्हणजे 72° 36' ते 80° 54' पूर्व। ओके, तर अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार काय असतो हे बेसिक्स तुम्हाला माहिती असतील असं मी गृहित धरून चालते, जर माहीत नसतील तर जी आपण स्टेट बोर्डची जी सिरीज सुरू करणार आहे तर त्याच्यामध्ये मी ते एक्सप्लेन करेन। ओके, तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार जो आहे, ॲटलिस्ट एवढं तरी माहिती असेल की आडव्या रेषा ज्या असतात त्यांना अक्षवृत्त म्हणतात, उभ्या रेषांना रेखावृत्त म्हणतात। ओके, तर महाराष्ट्राचा जर आपण अक्षवृत्तीय विस्तार पाहिला तर तो आहे 15° 35' उत्तर ते 22° 2' उत्तर। आता ही आकडेवारी जी आहे ना ती थोडीफार चेंज असू शकते, म्हणजे जर तुम्ही स्टेट बोर्ड रेफर केलं तर स्टेट बोर्डमध्ये आणि रेफरन्स बुक जे आहेत किंवा नेटवरती, तर या तिन्ही ठिकाणी तुम्हाला थोडाफार डिफरन्स आढळू शकतो, पण जे जवळपासचे आकडे असतील तेच आपला आन्सर असतो। ओके, तर ज्या एक्सप्लेनेशनच्या बुकमधून हा क्वेश्चन घेतला त्याच्यामध्ये तरी 15° 35' उत्तर ते 22° 2' उत्तर असं दिलेलं आहे, किंवा दुसरा पण येऊ शकतो 15° 41' उत्तर ते 22° 6' उत्तर। ओके, हे आकडे पण लक्षात ठेवा। आणि रेखावृत्तीय विस्तार पाहिला तर 72° 36' पूर्व ते 80° 54' पूर्व। ओके, तर हा लक्षात ठेवा। आणि त्याच्याबरोबर असे पण प्रश्न येऊ शकतात की अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे की रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे, असे क्वेश्चन जनरली राज्यसेवेला येतात। फॅक्च्युअल डाटा जो आहे तो बऱ्यापैकी कंबाईंडला येतो, म्हणजे कंबाईंड आणि राज्यसेवेमध्ये फरकच हा आहे की राज्यसेवेला तुम्हाला कन्सेप्टवाले क्वेश्चन्स जास्त येतात। ओके, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात। पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय, 2 विधानं दिलेली आहेत, खाली ऑप्शन आहेत, तर प्रश्न मी पण वाचते, त्यापूर्वी तुमचा रीड करून झाला तर आन्सर लगेच मेन्शन करा। विधान 1 आहे, महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेसाल्ट खडकाची जाडी वाढत जाते। आणि विधान 2 आहे, सह्याद्री पर्वतात बेसाल्ट खडकांची जाडी सर्वाधिक म्हणजे सुमारे 2200 मीटर आहे। पर्यायी उत्तर आहेत फक्त पहिले विधान बरोबर, फक्त दुसरे विधान बरोबर, पहिले विधान बरोबर असले तरी दुसऱ्या विधानाशी त्याचा संबंध नाही, आणि चौथा पर्याय आहे दोन्ही विधाने बरोबर असून दुसरे विधान पहिल्या विधानाला बळकटी देते। तर याचं थोडं विचार करून उत्तर द्या की कुठली विधानं बरोबर आहेत, चुकीचं आहे का एखादं, किंवा जर बरोबर असतील तर मग नक्की
काय संबंध आहे किंवा नाही, कारण असे क्वेश्चन्स येतात आणि अशाच क्वेश्चनमध्ये आपली विकेट उडते. ओके, तर याचं उत्तर द्या, मग मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन की एक्झॅक्टली हा क्वेश्चन काय आहे. तर किती जणांचं उत्तर येतं आपण पाहूया, आणि फायनली स्कोर तर आपल्याला समजणारच आहे. ऑनेस्टली द्या फक्त, जेवढे काही बरोबर आले असतील ते आले असतील. ओके, तर याचं उत्तर मी सांगते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत, दुसरं विधान जे आहे ते पहिल्या विधानाला बळकटी देतं. म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेसाल्ट खडकाची जाडी वाढत जाते. अगदी कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. आपण जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडे, सॉरी, महाराष्ट्राच्या पूर्वेकडे जे आहे, तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य जे आहे तर पूर्वेकडे पठाराचा भाग येतो, आणि जर आपण पश्चिमेकडचा विचार केला तर, सॉरी, महाराष्ट्र कसा तरी वाकडा तिकडे येतं, तर इथे जर आपण पाहिलं तर सह्याद्री पर्वत आहे. ओके, आणि हा पठाराचा भाग आहे इकडे. तर इथे अर्थात जर उंची जास्त आहे तर तिथे जाडी पण जास्त असेल खडकाची, बरोबर आहे. म्हणजे पूर्वेकडून जस ज्या पद्धतीने पूर्वेकडून जसं जसं आपण पश्चिमेकडे जाऊ तसं तसं महाराष्ट्रातल्या बेसाल्ट खडकाची जाडी जी आहे ती वाढत जाईल. का? कारण तिथली उंची वाढत जाते, म्हणजे तिथे सह्याद्री पर्वत आहे, सो तिथली जाडी अर्थातच जास्त आहे. ओके, आणि सह्याद्री पर्वतात बेसाल्ट खडकाची जाडी सर्वाधिक आहे, म्हणजेच दुसरं विधान जे आहे ते पहिल्या विधानाला बळकटी देते. ओके, समजलं असेल तुम्हाला, क्लिअर झालं असेल. परत एकदा सांगते, जर महाराष्ट्राचा आपण विचार केला, जो की आपला महाराष्ट्र असा आहे साधारणतः त्रिकोणी आकाराचा, तर इथे आहे सह्याद्री पर्वत, म्हणजे इथे जास्त जाडीचा प्रदेश आहे. जसं जसं आपण पूर्वेकडे जाऊ तशी जाडी कमी होत जाते किंवा मंद उतार आहे. ओके, तर उतार आपल्याला पाहायला मिळतो या भागाला. म्हणजेच आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना जाडी वाढत वाढत जाते, आणि सह्याद्री पर्वतामध्ये गेल्यानंतर ती जाडी सुमारे 2200 मीटर एवढी आहे. म्हणजेच दुसरं विधान जे आहे ते पहिल्या विधानाला बळकटी देते. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न, हा प्रश्न एक असा आहे ना की म्हणजे बऱ्याचदा मला तर असं वाटतं की आयोगाला दुसरं काही विचारायला सापडत नाही म्हणून हा क्वेश्चन टाकला जातो. सेम क्वेश्चन, सेम खडकांची नावं, सेम ठिकाणांची नावं, हा क्वेश्चन आत्तापर्यंत आयोगामध्ये राज्यसेवा आणि कंबाइंड प्री मेन्स सगळ्या एक्झाम जर आपण काउंट केला तर मॅक्झिमम टाइम्स रिपीट झालेला क्वेश्चन आहे. ओके, म्हणजे साधारणतः तुम्ही सहज जरी पाहायला गेला ते 5 ते 6 वेळा तरी तुम्हाला हा क्वेश्चन पाहायला मिळेल. ओके, तर दोन कॉलम आहेत. पहिल्या कॉलममध्ये खडक श्रेणी आहे, दुसऱ्या कॉलममध्ये ठिकाण आहे. खडक कोणकोणते दिलेले आहेत? गोंडवाना श्रेणीचे खडक, विंध्य श्रेणीचे खडक, आर्कियन श्रेणीचे खडक आणि धारवाड श्रेणीचे खडक. ठिकाणं आहेत भंडारा गोंदिया, सावंतवाडी वेंगुर्ला, यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर. ओके, तर याची ट्रिक पण आहे. ट्रिक म्हणजे जस्ट असंच मजाक मजाकमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता असं काहीतरी आहे ते मी सांगेन, पण त्यापूर्वी आन्सर द्या, किती जणांचं उत्तर बरोबर येते आपण पाहूया. आणि हा एक क्वेश्चन असा आहे ना, म्हणजे इथे एलिमिनेशन मेथड खूप इझिली तुमच्या लक्षात राहू शकते, सॉरी, खूप इझिली तुम्ही यूज करू शकता. ओके, तर याचं आन्सर जे आहे ते पटकन लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा, म्हणजे मी पण आन्सर देऊन टाकेन. आपण थोडं एक्सप्लेनेशनला वेळ देऊयात. ओके, तर याचं उत्तर मी सांगते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, तर ऍटलीस्ट तुम्हाला बाकी काहीच माहिती नाही, पण तुम्हाला एवढं जरी माहिती असेल की गोंडवाना श्रेणीचे खडक हे गडचिरोलीमध्ये आढळतात, तर 1 ला 3 असणारी जोडी फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये, सो दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला. ओके, समजा तुम्हाला गोंडवाना माहीत नाहीत, तुम्हाला विंध्य श्रेणीचे खडक माहिती आहेत. विंध्य श्रेणीचे खडक हे फक्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. तर 2 ला 4 असणारी जोडी फक्त पहिल्या ठिकाणी आहे, सो 2 गेला 3 गेला 4 गेला. ओके, समजा तुम्हाला हे दोन्ही माहीत नाहीत, आर्कियन श्रेणीचे माहिती आहेत, तर आर्कियन श्रेणीचे खडक जे आहेत ते सावंतवाडीमध्ये आहेत. तर मग 3 ला 2 असणारी जोडी एकाच ठिकाणी ती, म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्ये. म्हणजे तुम्हाला 4 पैकी कोणताही एक जरी ऑप्शन माहिती असला तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर बरोबर येऊ शकतं. ओके, तर आता ट्रिकचा जर विचार केला तर गोंडवाना गड असं म्हणू शकता, म्हणजे गोंडवाना आणि गडचिरोली हे दोन शब्द जे आहेत ते बऱ्यापैकी सिमिलर वाटतात आपल्याला, गड आणि गोंड. ओके, तर त्याच्यावरून हे लक्षात ठेवू शकता. विंध्यचंद्र, तर इथे पण दोन्हीवरती अनुस्वार आहे, विंध्यचंद्र विंध्यचंद्र असं 2-3 वेळा म्हटलं तरी लक्षात राहून जाईल. त्यानंतर आर्कियन सावंतवाडी वेंगुर्ला, आर्कियन हा शब्द तुम्ही अक्का म्हणून लक्षात ठेवू शकता, सावंताची अक्का. ओके, तर सो सावंतवाडीला अक्का राहते किंवा सावंताची अक्का असं कसंही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. आणि भंडारा गोंदियामध्ये धारवाड,
भंडारा धर, म्हणजे कुठला तरी देवाचा भंडारा आहे तो तू घे, भंडारा धर. ओके, तर धारवाड भंडारा असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे गोंडवाना शेळीचे खडक यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत, विंध्य शनीचे खडक चंद्रपूरमध्ये आहेत, आर्कियन शनीचे खडक सावंतवाडी आणि वेंगुर्ला, सावंतवाडी वेंगुर्ला हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गाकडचा भाग आहे. ओके, सिंधुदुर्गमध्ये. आणि धारवाड शनीचे खडक भंडारा गोंदियामध्ये आहेत. ओके, तर हे लक्षात राहतील. काल कुणीतरी कमेंट सेक्शनमध्ये मला सांगितलं होतं की मॅम खडकांची ट्रिक बनवा म्हणून, तर माझ्याकडे एक आहे ज्याच्यामध्ये रूपांतरित खडक आणि जे अग्निजन्य खडक वगैरे असतात, तर त्याच्याशी रिलेटेड एक ट्रिक आहे, ती मी लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. ओके, पुढचा क्वेश्चन पाहूयात. हा इझी आहे, हा पण येऊन जाईल तुम्हाला. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वतरांगांचा कोणता क्रम बरोबर आहे? एक, सातपुडा हरिश्चंद्रगड सातमाळा शंभू महादेव. दोन, सातपुडा सातमाळा हरिश्चंद्रगड शंभू महादेव. तीन, शंभू महादेव सातमाळा सातपुडा हरिश्चंद्रगड. आणि चार, सातपुडा सातमाळा शंभू महादेव हरिश्चंद्रगड. तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. हा खूप सोपा प्रश्न आहे. मॅप रिडिंग ज्याचं चांगला आहे त्याला तर अगदी डोळे झाकून या प्रश्नाचं उत्तर येतं, कारण ज्यावेळेला तुम्ही व्यवस्थित मॅपचा अभ्यास केलेला असतो, तर ज्योग्राफीच्या बाबतीत असं होतं की जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असता तर ॲज इट इज तुम्हाला ते मॅप किंवा ते जे पिक्चर्स असतात ते आठवत असतात. ओके, तर सोपा क्वेश्चन होता, त्यामुळे जास्त वेळ न घेता याचं उत्तर जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर याचं उत्तर आहे बरोबर पर्याय क्रमांक दोन. ओके, सातपुडा सातमाळा हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव. आता ज्यावेळेला असे प्रश्न वाचता त्यावेळेला एक काळजी घ्यायची की तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे एक्झॅक्टली ते व्यवस्थित पाहायचं. ओके, प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलेलं आहे. बऱ्याचदा दक्षिणेकडून उत्तरेकडे असं सुद्धा विचारलं जातं आणि आपण घाईघाईमध्ये जो क्रम आपल्याला पाठ असतो तो आपण लिहून टाकतो आणि नंतर बाहेर आल्यानंतर एक्झाम हॉलच्या किंवा घरी आल्यानंतर लक्षात येतं की चुकलं. तर जेव्हा असे प्रश्न येतात, इथे तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारले तर लगेच तुम्ही असा ॲरो दाखवून घेऊ शकता. ओके, किंवा जर तुम्हाला दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलं असेल तर असा ॲरो तुम्ही दाखवू शकता. ओके, तर याचं उत्तर आहे सातपुडा सातमाळा हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव. तर यांचा जो क्रम आहे तो तुम्ही जर मॅप व्यवस्थित बघितला असेल महाराष्ट्राचा तर तुमच्या लक्षात राहिला असेल. असं समजा महाराष्ट्राचा मॅप आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे महाराष्ट्राची उत्तर सीमा निश्चित करणारी जी रांग आहे ती आहे सातपुडा. ओके, महाराष्ट्राच्या उत्तरेकडे असणारी पर्वतरांग आहे सातपुडा. त्याच्या आपण थोडं खाली आलो तर दुसरी जी पर्वतरांग आहे ती आहे सातमाळा अजिंठा. ओके, ही जी पर्वतरांग आहे ती आहे सातमाळा अजिंठा. त्याच्या खाली म्हणजे सातमाळा अजिंठाच्या दक्षिणेकडे दुसरी एक पर्वतरांग आहे ती आहे हरिश्चंद्र बालाघाट. ओके, आणि सगळ्यात शेवटी येते ती म्हणजे शंभू महादेव. तर या चार डोंगर रांगा या खूप महत्वाच्या आहेत महाराष्ट्राच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या दृष्टीने, आणि याच्यावरती वारंवार प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके, तर इझी आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये काही महाराष्ट्रातील पठारं जी आहेत त्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम दिलेला आहे. ओके, म्हणजे उलट दिलंय इथे, आता दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे खालून वर दिलेलं आहे. तर खानापूर पठार, औंध, पाचगणी, सासवड, अहमदनगर, मालेगाव, बुलढाणा आणि तोरणमाळ. तर हे पण एकदा लक्षात ठेवा, कदाचित यापूर्वी जर तुम्हाला डोंगर रांगांवरती प्रश्न विचारले तर पठारावरती सुद्धा येऊ शकतो. ओके, तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे महाराष्ट्र पठाराबाबत खाली विधाने लक्षात घ्या. व्यवस्थित लक्ष देऊन हा क्वेश्चन वाचा आणि आन्सर द्या. चार विधानं आहेत आणि कोणतं विधान योग्य आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे पठाराचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. दोन, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 700 किलोमीटर आहे. तीन, पठारांची सर्वसाधारण उंची 350 मीटर आहे. आणि चार, महाराष्ट्राचा 90% भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. कोणते विधान योग्य आहे? ए, बी, सी, ए आणि बी, फक्त डी की सर्व? तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. सोपा प्रश्न आहे, बघूयात किती जणांना याचं उत्तर येते. महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाबाबत आपल्याला किती माहिती आहे ते आपण पाहूया. जरी चुकलं तरी सुद्धा काही टेन्शन नाही, कारण डाटा किंवा कंटेंट तुमचं इथे कव्हर होणं, क्लिअर होणं हे जास्त गरजेचं आहे. ओके, तर याचं उत्तर मी सांगू, तुमच्या आन्सर्स पटपट पटपट देत जा म्हणजे मला एक्सप्लेनेशन पटकन देता येतं. ओके, तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजे फक्त डी बरोबर आहे. बाकीची विधानं जी आहेत ती चुकीची आहेत. म्हणजे पठाराचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे तर हे चुकीचे. आणि जर तुम्हाला पहिला ऑप्शन माहिती असेल ना की
उतार जो आहे, मी जस्ट आत्ता सांगितलं होतं तुम्हाला, पश्चिमेकडून पूर्वेकडे असा आहे, ओके, या दिशेने उतार आहे. इथे तो उलटच दिलेला आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे. त्यामुळे पहिलं विधान चुकीचे. सो पहिला ऑप्शन गेला, दुसरा गेला आणि चौथा पण गेला. सो उरलं काय आपल्याकडे? फक्त तीन. त्यामुळे पहिलं विधान तुम्हाला माहिती आहे म्हटलं की एलिमिनेशन मेथडने तुमचा आन्सर येऊन जातं. तुम्हाला दुसरं तिसरं चौथं विधान पाहायची गरज पडत नाही. त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की एलिमिनेशन मेथडचा व्यवस्थित वापर करायला शिका, त्याचा जास्त फायदा होतो. ओके, त्यानंतर महाराष्ट्रात पठाराची पूर्व पश्चिम लांबी जर आपण पाहिली तर इथे दिलेला आहे 700 किलोमीटर, तर हे चुकीचं आहे. पूर्व पश्चिम जर आपण विचार केला तर ती आहे 800, आणि उत्तर दक्षिण जर विचार केला तर ती आहे 700. ओके, तर आता इथे पण थोडाफार आकडेवारीमध्ये कन्फ्युजन आहे. 700 720 अशा पद्धतीने, तर ॲटलिस्ट रँडम जे दोन नंबर आहेत ज्याला आपण राऊंड फिगर म्हणतो, तर ते तुम्हाला 800 आणि 700 असं लक्षात ठेवायचं आहे. पूर्व पश्चिम 800 आणि उत्तर दक्षिण 700. ओके, पठाराची सर्वसाधारण उंची जर पाहिली तर ती 350 मीटर नाही आहे, 350 मीटर नाही आहे, 450 मीटर आहे. ओके, आणि महाराष्ट्राचा 90% भूभाग जो आहे तो दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे, हे विधान अगदी बरोबर आहे. ओके, सो हा क्वेश्चन जो आहे तो तुमचा कवर झाला असेल. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन, आता मगाचा प्रश्न जर व्यवस्थित वाचला असेल, ऐकला असेल, तर या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. इथे तुम्हाला मॅप दिलेला आहे, ए आणि बी असं दोन ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, आणि तुम्हाला एनी कोणती डोंगर रांग दाखवलेली आहे आणि बीने कोणती डोंगर रांग दाखवलेली आहे ते ओळखायचं आहे. पर्याय आहेत ए हरिश्चंद्र, बी शंभू महादेव, दोन ए सातमाळा, बी हरिश्चंद्र, तीन ए शंभू महादेव, बी बालाघाट, आणि चार ए शंभू महादेव, बी हरिश्चंद्र. तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. पाहता क्षणी लक्षात येणारं असं ही दोन ठिकाणं आहेत, म्हणजे तेच मगाशी जे मी सांगितलं की मॅप रिडिंग व्यवस्थित असेल तर असे आन्सर्स, अशा प्रश्नांचे उत्तर लगेच येतात. तर याचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा, मी उत्तर लगेच सांगणार आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे ए मध्ये दिलेली ही जी डोंगर रांग आहे ती आहे हरिश्चंद्र बालाघाट, आणि बी मध्ये जी आहे ती आहे शंभू महादेव. मी मगाशीच तुम्हाला दाखवलं होतं पर्वतरांगा. तर सगळ्यात पहिल्यांदा येते सातपुडा, त्याच्यानंतर सातपुड्याच्या खाली जी येते ती आहे सातमाळा अजिंठा. सो सातमाळा आणि सातमाळा अजिंठा आणि सातपुडा याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. तिसरी जी आहे ती आहे हरिश्चंद्र बालाघाट, आणि चौथी जी आहे ती शंभू महादेव. ओके, तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न, हा प्रश्न छान आहे, म्हणजे असे प्रश्न जेव्हा येतात ना तेव्हा बऱ्याच जणांना असं वाटतं की MPSC मध्ये सगळं काही पाठ करावं लागतं, पाठांतर असल्याशिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही. तर तुमचा हा भ्रम जो आहे ना, किंवा हा जो गैरसमज आहे ना, तो मी आता लगेच संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. हा प्रश्न आहे, एका बाजूला ठिकाणं दिलेत, म्हणजे काही शिखरं दिलेत, आणि दुसऱ्या बाजूला उंची दिलेली आहे. ओके, तर शिखरांची नावं आहेत कळसुबाई, हरिश्चंद्रगड, तोरणा, महाबळेश्वर, कुंभार्ली घाट आणि फोंडा घाट, आणि दुसऱ्या बाजूला दिलेली आहे उंची 1646 मीटर, 1438 मीटर, 1050 मीटर, 1424 मीटर, 900 मीटर आणि 1404 मीटर. ओके, तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. याला थोडा जास्त वेळ देते कारण आपल्याला फक्त सगळ्यात उंच माहिती असतं कळसुबाई, पण इथे चारही ऑप्शनमध्ये कळसुबाईला बरोबर जे आहे ती उंची दिलेली आहे. मग जी शिखरं आपण कधी ऐकलेलीच नसतात, किंवा जे घाट ज्यांची उंची कधी आपण ऐकलेलीच नसते, मग वाटतं हे पाठ करायला पाहिजे का. तर पाठांतर न करता सुद्धा असे प्रश्न तुम्ही कसे स्मार्ट ट्रिकनी सोडवू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी वॉरियर ऑफिसरवरचा व्हिडिओ पाहिला असेल ज्याच्यामध्ये मी महाराष्ट्रातल्या तब्बल 18 शिखरांची उंचीनुसार कसा क्रम लक्षात ठेवायचा, आणि त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं शिखर आहे हे कसं लक्षात ठेवायचं याची ट्रिक मी सांगितली होती, ती जर तुम्हाला आठवत असेल ना तर याचं उत्तर तुम्ही 100% व्यवस्थित देऊ शकता. तसं हा लॉजिकनी सुटणारा पण क्वेश्चन आहेच. पण जर समजा याच्या व्यतिरिक्त दुसरी शिखरं आली ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, तर अशा वेळेला तुम्ही काय करणार ते पुढच्या एका क्वेश्चनमध्ये लक्षात येईलच तुमच्या. ओके, तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये देऊन झालेलं आहे बऱ्याच जणांचं. याचं उत्तर मी सांगते आता, याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. ओके, म्हणजेच जस्ट अ मिनिट, म्हणजेच कळसुबाईला एक, म्हणजे 1646, हरिश्चंद्रगडला 4 नंबरचा पर्याय म्हणजे 1424, तोरणा या शिखराची उंची 1404, त्यानंतर
महाबळेश्वर जे आहे त्याची उंची जी आहे ती आहे 1438, कुंभार्ली घाट जो आहे त्याची उंची आहे 1050 आणि फोंडाची उंची जी आहे ती 900. ओके, तर जर तुम्हाला ट्रीक माहिती असेल तर त्या ट्रीकमध्ये सगळ्यात शेवटचा शब्द होता फोडा. फोडा म्हणजे फोंडा. तर फोंडाची उंची म्हणजे फोंडा हे सर्वात लहान आहे हे जरी माहिती असतं तरी फला 5 नंबरची जोडी असणारा एकमेव पर्याय आहे आणि तो म्हणजे पर्याय क्रमांक 3. सो इथे एकावरून तुमचं उत्तर निघत होतं. तर मी तुम्हाला आता महाराष्ट्रातली 18 शिखरं सरळ उंचीनुसार त्यांचा जो क्रम आहे उतरता क्रम तो मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तो असा आहे, सगळ्यात उंच आहे कळसुबाई, त्यानंतर साल्लेर, त्यानंतर महाबळेश्वर, त्यानंतर तारामती, त्यानंतर हरिश्चंद्रगड, त्यानंतर सप्तशृंगी, तोरणा, राजगड, रायरेश्वर, अस्तंबा, मुल्लेर, ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, तोरणा, बैराट, चिखलदरा, हनुमान, कुंभार्ली आणि फोंडा. ओके, तर अशा पद्धतीने ही 18 शिखरं आहेत आणि ही तुमच्या सुद्धा सहज लक्षात राहू शकतात जर तुम्ही ती ट्रिक पाहिली असेल तर. तर ट्रिकचा व्हिडिओ जो आहे तो वॉरियर ऑफिसरवरती अवेलेबल आहे. ही जी सगळी शिखरं आहेत म्हणजे त्याची जी ट्रिक आहे ती मी अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. एक विधान आहे, ते विधान म्हणजे एक सेंटेन्स आहे जे मी लक्षात ठेवलं होतं, कसा म्हातारा हसतो राज, म्हणजे म्हातारा हसतोय हे मी कोणाला तरी सांगते, राजराया अमो ब्रह्म त्र्यंबक या सगळ्यांना मी सांगते की म्हातारा कसा हसतोय पहा. तर ते म्हणतात की तो बैराट झालाय, जाऊ दे चिकू फोडा, चिकू फोडा. ओके, तर हे असं एक विधान होतं. तुम्ही तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला तो व्यवस्थित लक्षात राहील. आणि जर जिल्हे विचारले तुम्ही मला, कळसुबाई अहमदनगर, साल्लेर नाशिक, महाबळेश्वर सातारा, तारामती सातारा, हरिश्चंद्रगड अहमदनगर, सप्तशृंगी नाशिक, तोरणा पुणे, राजगड पुणे, रायरेश्वर पुणे, अस्तंबा नंदुरबार, मुल्लेर नाशिक, ब्रह्मगिरी नाशिक, त्र्यंबकेश्वर नाशिक, तोरणा नाशिक, बैराट अमरावती, चिखलदरा अमरावती, हनुमान धुळे, कुंभार्ली सातारा आणि फोंडा रत्नागिरी. ओके, तर त्याची पण ट्रीक होती अण्णा सासा अण्णा सासा अण्णा पू 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 नन्ना नाना नाना अम अम धुसार अशी. ओके, आणि हे मी तुम्हाला सांगितलं होतं की जस्ट टाईमपास म्हणून तुम्ही हे म्हणा, लक्षात राहून जाईल. जर व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. 18 च्या 18 शिखरं तुमच्या जिल्ह्यांसहित लक्षात राहतील. आणि जेव्हा कधी असा क्वेश्चन येतो, जरी तुम्हाला हाईट माहिती नसेल पण तुम्हाला जर माहिती आहे की सगळ्यात उंच कोण आहे, सगळ्यात लहान कोण आहे, तर तुम्हाला हाईट माहीत असायची आवश्यकताच नाही, तिथे तुम्ही सरळ क्रम लावू शकता. ओके, तर व्हिडिओ तुम्हाला जो आहे तो वॉरियर ऑफिसरला ज्योग्राफीची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये मिळून जाईल. ओके, पुढचा क्वेश्चन आपण पाहूयात. पुढचा क्वेश्चन स्पेसिफिकली अजिंठा रेंज जी आहे किंवा अजिंठा पर्वतरांग जी आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. अजिंठा रेंज पूर्वेच्या दोन टोकाला दोन शिंगामध्ये विभागली गेली आहे. अ परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाणारी दक्षिणेकडील सातमाळा रेंज आणि ब यवतमाळ जिल्ह्यातून उत्तरेकडील निर्मल रेंज. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? केवळ अ बरोबर आहे, केवळ ब बरोबर आहे, दोन्ही अ ब बरोबर आहेत आणि न अ बरोबर ना ब बरोबर, म्हणजे दोन्ही चुकीचे आहेत. हा 3 नंबरचा पर्याय. तर तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या, आपण पाहूयात किती जणांनी डीपमध्ये स्टडी केलेला आहे. ओके, तर अजिंठा रेंज जी आहे ती पूर्वेकडे गेल्यानंतर, म्हणजे जशी जशी ती पुढे जाते तर पुढे गेल्यानंतर ती दोन टोकांमध्ये विभागली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मी आता सांगते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे अ बरोबर नाही आणि ब ही बरोबर नाही. ओके, हा पण MPSC मेन्सला येऊन गेलेला प्रश्न आहे. तर असे प्रश्न परत रिपीट होतात, म्हणजे जनरली मेन्सचे क्वेश्चन प्रीला येत असतात त्यामुळे आपण हे क्वेश्चन्स पाहतोय. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याचं रिझन म्हणजे सातमाळा किंवा अजिंठा सातमाळा ही जी पर्वतरांग आहे, अजिंठा ज्यावेळेला पुढे जाते पूर्वेकडे त्यावेळेला तिची दोन सुळके निर्माण होतात. ओके, आणि त्याच्यामधली एक रांग जी आहे ती देवगिरी सिंदखेडवरून दक्षिणेस जाते परभणी आणि नांदेड जिल्ह्यातून. आणि जी परभणी नांदेड जिल्ह्यातून जाते तिला निर्मल रांग म्हटलं जातं. हे लक्षातच ठेवा, निर्मल रांगेवरती प्रश्न आलेले आहेत. ओके, तर जी दक्षिणेकडून जाते तिला निर्मल रांग म्हटलं जातं आणि उत्तरेकडून जाणारी जी आहे ती यवतमाळ जिल्ह्यातून जाते. ओके, तर इथे थोडंसं उलट सुलट दिलेलं आहे त्यामुळे हे विधान चुकीचं आहे, ही दोन्ही विधानं चुकीची आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात आपण परत एकदा. चढत्या क्रमाने लावा शिखर म्हणून हा प्रश्न आलेला आहे. तर इथे पण तुमचं परत कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणजे आपल्याला जी जास्त उंचीची शिखरं आहेत ती माहीत असतात किंवा प्रमुख शिखरं माहिती असतात, पण एखादं शिखर असं की ज्याच्याबद्दल आपण वाचलं नाही त्याचा जर उल्लेख आला तर मग काय करणार. तर त्यावेळेला तुम्हाला ती ट्रिक उपयोगी ठरू शकते.
महाराष्ट्रातील पुढील शिखरांना त्यांच्या उंचीच्या चढत्या क्रमाने लावा. राजगड, तोरणा, हरिश्चंद्रगड, त्र्यंबकेश्वर. राजगड, त्र्यंबकेश्वर, तोरणा, हरिश्चंद्रगड. त्र्यंबकेश्वर, राजगड, तोरणा, हरिश्चंद्रगड. आणि त्र्यंबकेश्वर, तोरणा, हरिश्चंद्रगड, राजगड. तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तर इथे तुम्हाला हाईट दिसत असेल शिखरांची. त्र्यंबकेश्वरचा जर आपण विचार केला तर 13,304 एवढी आहे. राजगडचा विचार केला तर 1,376 आहे. हरिश्चंद्रगडची 1,424 आहे. आणि तोरणा जो आहे तर तोरणाची 1,404 आहे. ओके, तर याच्यानुसार क्रम आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा मी PDF तुम्हाला सेंड करणारच आहे चॅनलवरती पण आणि ग्रुपवरती पण, तिथे तुम्ही पाहू शकता. ओके, सो पर्वत शिखरे जे आहेत तर हाईट जरी नाही तुमच्या एक्झॅक्टली लक्षात राहिली तरी सुद्धा, म्हणजे काही ठराविक शिखरांची हाईट माहिती असायला पाहिजे, पण बाकी शिखरांच्या बाबतीत क्रम जो आहे तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते. खूप सोपा प्रश्न आहे, अगदी बेसिक लेवलचा प्रश्न आहे, पण कधी कधी असं होतं की घाईघाईमध्ये असे प्रश्न सुद्धा आपले चुकतात आणि नंतर आपल्याला वाटतं की अरे किती सोपा प्रश्न मी चुकवला. ओके, तर याचं उत्तर द्यायला जास्त वेळ घ्यायची काही गरजच नाही आहे. कारवार किनारा, मलबार किनारा, कोकण किनारा की उत्कल किनारा, तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3, कारण महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. हा प्रश्न घ्यायचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या किनारपट्टीबद्दल बाकीची थोडी माहिती तुम्हाला द्यायची होती म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. तर अगोदर आपण बाकीचे जे किनारपट्टी आहेत म्हणजे कारवार किनारा, मलबार किनारा, उत्कल किनारा हे कुठले आहेत ते पाहूया. कर्नाटकामध्ये जी किनारपट्टी आहे तिला कारवार किनारपट्टी असं म्हटलं जातं. मलबार किनारा हा केरळ राज्याचा किनारा आहे. उत्कल किनारा हा ओडिशाचा आहे. ओके, कारवार कर्नाटका, मलबार केरळ आणि उत्कल जो आहे तो ओडिशाचा आहे. त्याचबरोबर आणखी एक किनारपट्टी येते ती म्हणजे कोरोमंडल. ओके, तर कोरोमंडल किनारपट्टी जी आहे ती तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांची जी किनारपट्टी आहे तिला कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखलं जातं. तर महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे तर महाराष्ट्राचा किनारा हा रिया प्रकारचा आहे असं म्हटलं जातं. हे पण विधान लक्षात ठेवा. सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान जो एक चिंचोळा असा भाग आहे म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिमेला तुम्हाला माहिती असेल की इकडे जो आहे तो अरबी समुद्र आहे. ओके, तर इथे अरबी समुद्र आणि इथे आहे सह्याद्री पर्वत, तर हा जो मधला चिंचोळा भाग आहे या भागाला म्हटलं जातं कोकण किनारपट्टी. ओके, किंवा कोकण असं म्हटलं जातं. आणि मग हा जो प्रदेश आहे तो आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण याच्यावर वारंवार प्रश्न विचारले, तिथल्या नद्या असतील किंवा तिथे असणाऱ्या खाड्या असतील तर याच्याबद्दल प्रश्न आलेले आहेत. मग कोकण किनारपट्टीची जर आपण दक्षिण उत्तर लांबी पाहिली तर ती आहे 720 किलोमीटर. ओके, दक्षिण उत्तर जर लांबी आपण पाहिली तर ती आहे 720 किलोमीटर आणि उत्तरेला डहाणूपासून ते दक्षिणेस वेंगुर्ल्यापर्यंत, किंवा जर नद्यांचा विचार केला तर उत्तरेला दमणगंगा नदीपासून ते दक्षिणेला तेरेकुल नदीपर्यंत कोकणाचा विस्तार आहे. हे विधान लक्षातच ठेवा, असा प्रश्न येऊन गेलेला आहे. उत्तरेकडे दमणगंगा नदीपासून ते दक्षिणेकडे तेरेकुल नदीपर्यंत किंवा उत्तरेला डहाणूपासून ते दक्षिणेकडे वेंगुर्ल्यापर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार आहे. पण जर आपण कोकण किनारपट्टीच्या रुंदीचा विचार केला म्हणजे अशी आडवी लांबी, ओके, रुंदीचा विचार केला तर ती सगळीकडे सारखी नाही. जर आपण उत्तरेकडे पाहिलं तर उत्तरेकडे ती थोडी जास्त आहे, म्हणजे हा जर महाराष्ट्राचा भाग आपण पाहिला तर इथे जर आपण पाहिलं तर इथे थोडी रुंदी जास्त आहे आणि दक्षिणेकडे जाईल तशी ती कमी कमी होत जाते. ओके, तर उत्तरेकडे जी रुंदी आहे ती साधारणतः 90 ते 95 किलोमीटर पर्यंत आहे आणि दक्षिणेकडे जसं आपण येऊ तर ती 40-45 किलोमीटर पर्यंत सुद्धा आहे. सरासरी जर आपण पाहिली तर 30 ते 60 किलोमीटरच्या दरम्यान आहे. म्हणजे कोकण किनारपट्टी जी आहे किंवा कोकणचा भाग जो आहे तो उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अरुंद होत जातो, हे विधान लक्षात ठेवा. कदाचित विधान येईल की कोकण किनारपट्टी दक्षिणेकडून उत्तरेकडे अरुंद होत जाते किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे अरुंद होत जाते, तर तिथं कन्फ्युजन व्हायला नको. ओके, कोकण किनारपट्टीचं किंवा कोकणाचं जर आपण भौगोलिक क्षेत्रफळ पाहिलं तर ते 30,294 चौरस किलोमीटर आहे आणि याच्यामध्ये येणारे जिल्हे आपल्याला माहितीच असतात, अर्थात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ओके, हे जिल्हे येतात. आणि दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट, जो कोकण किनारपट्टीचा अरबी समुद्राकडचा भाग आहे त्या भागाला आपण खलाटी म्हणून ओळखतो. सॉरी, हां, खलाटी म्हणून ओळखतो. इथे थोडं उलटं दिलं आय थिंक. जो अरबी समुद्राकडचा जो भाग आहे
जस्ट मिनिट समुद्राकडचा भाग आहे त्याला ऍक्च्युअली खलाटी म्हणतात आणि तिथून जसं आपण पूर्वेकडे जाऊ तर त्या भागाला वलाटी असं म्हणतात. ओके, तर हा पॉइंट जो आहे तो लक्षामध्ये ठेवा. इथे बुकमध्येच प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडी. ओके, तर अशा पद्धतीने कोकण किनारपट्टी जी आहे, महाराष्ट्राची किनारपट्टी जी आहे, तो एक महत्त्वाचा पॉईंट होता, म्हणून एवढा इझी क्वेश्चन मी घेतला होता. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन जो आहे तो जोड्या लावायचा आहे. एका बाजूला घाट दिलेले आहेत आणि एका बाजूला मार्ग दिलेले आहेत. ओके, तर घाट आहेत खंबाटकी, आंबा, आंबोली आणि कुंभार्ली, आणि मार्ग आहेत कोल्हापूर रत्नागिरी, कराड चिपळूण, पुणे सातारा, सावंतवाडी बेळगाव. तर कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान कोणता घाट येतो हे तुम्हाला जोड्या लावामध्ये त्याची योग्य जोडी तुम्हाला शोधायची आहे. घाटांच्या सुद्धा बऱ्याचशा ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला घाट लक्षात ठेवायला अवघड जात असतील आणि त्याची ट्रिक हवी असेल तरी तसं लाईव्ह चॅटमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, घाटांची ट्रिक मी घेऊन येईन. ओके, एखादा व्हिडिओ मी अपलोड करेन ज्याच्यामध्ये घाट तुमचे सगळे क्लिअर होऊन जातील. ओके, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते पटकन लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. याचं उत्तर मी सांगते आता. याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. ओके, म्हणजे चौथी जोडी बरोबर आहे. खंबाटकी घाट जो आहे तो पुणे आणि सातारा यांच्या दरम्यान आहे. आंबा घाट जो आहे तो कोल्हापूर रत्नागिरीच्या दरम्यान आहे. आंबोली घाट जो आहे तो सावंतवाडी बेळगावच्या दरम्यान आहे आणि कुंभार्ली घाट कराड आणि चिपळूणच्या दरम्यान आहे. ओके, तर इथे तुम्हाला बरोबर जोड्या दिलेल्या आहेत. खंबाटकी, पुणे सातारा, आंबा कोल्हापूर रत्नागिरी, आंबोली सावंतवाडी बेळगाव आणि कुंभार्ली कराड चिपळूण. त्यानंतर जो थळघाट आहे किंवा कसारा घाट म्हणतो आपण, तर मुंबई नाशिकच्या दरम्यान आहे. त्यानंतर मुंबई पुण्याच्या दरम्यान बोर हा घाट आहे. तर असे काही घाट आहेत जे महत्त्वाचे आहेत आणि ज्यांच्यावरती आयोग प्रश्न विचारतो. ओके, तर हे थोडे फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स असतात पण ते लक्षात ठेवायला पाहिजेत. पुढचा क्वेश्चन आपण पाहूयात. इथे काही टेकड्या दिलेल्या आहेत आणि जिल्हा दिलेला आहे. तर हा पण परत एक असाच प्रश्न आहे. प्राकृतिक रचनेच्या बाबतीत जनरली असेच प्रश्न येतात की डोंगर कुठले आहेत, पर्वतरांगा कुठल्या आहेत किंवा कोणते घाट आहेत, तर असे प्रश्न विचारले जातात. टेकड्या दिलेल्या आहेत गाळणा, दरकेसा, त्यानंतर चिरोली, गरमसूर आणि जिल्हा आहे गोंदिया, नागपूर, धुळे आणि गडचिरोली. तर सोपा प्रश्न आहे हा पण. वारंवार हेच विचारले जातात, डोंगर याच टेकड्यांबद्दल प्रश्न विचारले जातात, त्यामुळे या तुमच्या पार्ट असतील. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. आणि जोड्या लावांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कधीच स्किप नाही करायचे, कारण तिथे एक जरी जोडी माहीत असेल तरी सुद्धा त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. ओके, तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. ओके, गाळणा आहे धुळे जिल्ह्यामध्ये, दरकेसा जो दरकेसा ही जी टेकडी आहे ती आहे गोंदियामध्ये, चिरोली गडचिरोलीमध्ये आणि गरमसूर नागपूर. तर लक्षात ठेवायला पण सोपं आहे. चिरोली गडचिरोली ही जोडी तर लगेच तुम्हाला सापडली असती की 3 नंबरला, म्हणजे चिरोली आणि गडचिरोली हे दोन शब्द जे आहेत ते बऱ्यापैकी जुळतात. तर 3 ला 4 असणारी जोडी फक्त दुसऱ्या पर्यायामध्ये होते, त्याच्यावरून तुमचा आन्सर येतच होतं. गाळणा धुळे, त्यानंतर म्हणजे धूळ जी आहे ती आपण गाळून घेतोय असं आपण म्हणू शकतो. दरेकसा गोंदिया, गरमसूर नागपूर, हे तर रायमिंगच आहे, म्हणजे गरमसूर नागपूर हे 2-3 वेळा म्हटलं तरी लक्षात राहील. ओके, पुढचा क्वेश्चन आहे. 2 विधानं आहेत, परत एकदा अजंठा डोंगर रांगेशी संबंधित आहे आणि ही महत्वाची आहे कारण याच्यावरती प्रश्न येतात. पहिलं विधान आहे अजंठा डोंगर रांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते, आणि दुसरं विधान आहे अजंठा डोंगर रांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगरांच्या माध्यमातून निघते. अ बरोबर ब चूक, ब बरोबर अचूक, ना अ बरोबर ना ब बरोबर आणि दोन्ही अ ब बरोबर. ओके, तर याचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. आपण पाहूयात, हे सोपं आहे. कोणता डोंगररांगा कोणत्या 2 नद्यांना वेगळं करतात किंवा कोणत्या 2 नद्यांच्या खोऱ्यांच्या मध्ये कोणती पर्वतरांग आहे याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. आणि एकच क्वेश्चन, म्हणजे त्याच सेम नद्या आणि त्याच सेम पर्वतरांगा याच्यावरती रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स येतात. ओके, तर आपण पाहूयात याचं उत्तर किती जणांना बरोबर येते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर मी सांगते, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, दोन्ही अ ब बरोबर. तर जर आपण डोंगर रांगांचा विचार केला तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सर्वात उत्तरेकडे जी आहे ती आहे सातपुडा पर्वतरांग. ओके, सातपुडा पर्वतरांगे नंतर जी येते ती आहे सातमाळा अजिंठा, त्यानंतर येते हरिश्चंद्र बालाघाट आणि त्यानंतर येते शंभू महादेव. मग यांचा जर आपण विचार केला तर यांच्या दरम्यान काही नद्या वाहतात. ओके, तर सातपुडा पर्वतरांग जी आहे ती नर्मदा नदी आणि तापी नदीच्या दरम्यान आहे, म्हणजे सातपुड्याच्या वरच्या बाजूला येते नर्मदा
आणि दक्षिणेला येते तापी. ओके, तापीच्या दक्षिणेला येते सातमाळा डोंगररांग, अजिंठा डोंगररांग, आणि त्यानंतर येते गोदावरी नदी. गोदावरी नदीच्या नंतर जी पर्वतरांग येते ती येते हरिश्चंद्र बालाघाट, आणि त्यानंतर जी नदी येते ती येते भीमा नदी. ओके, आणि त्यानंतर येते शंभू महादेव, आणि त्याच्या खाली जी नदी येते ती येते कृष्णा नदी. ओके, तर अशा पद्धतीने नद्या आणि जी खोरी आहेत, तर ती सॉरी नद्यांची खोरी आणि ज्या डोंगर रांगा आहेत त्या लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न नदी प्रणाली या टॉपिकमध्ये सुद्धा येऊ शकतो. ओके, पुढचा प्रश्न आहे, कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? अकोला, अमरावती, औरंगाबाद की गोंदिया? याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. वन लाइनर क्वेश्चन आहे, जास्त वेळ नाही लागत याचा आन्सर द्यायला. तर या प्रश्नाचं उत्तर मी पण लगेच देते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गोंदिया. गोंदिया जिल्ह्याचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नागझिरा अभयारण्य जे आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्येच आहे, आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये असणारा नवेगाव बांध हा जिल्ह्यातला सर्वात मोठा तलाव जो आहे तो सेवन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात टेकड्यांनी वेढलेला आहे. तर हे काही पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवा. बेसिक माहिती आहे, मात्र याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. ओके, पुढचा प्रश्न या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे, जोड्या लावायचा प्रश्न आहे. एका बाजूला जिल्हा आणि दुसऱ्या बाजूला गुहा किंवा लेणी दिलेली आहे. तर जिल्हे दिलेले आहेत लातूर, बीड, चंद्रपूर आणि नाशिक, आणि गुहा किंवा लेणी आहेत पारगाव, खरोसा, चांभार आणि भांडक. ओके, तर हा एस टी या 2014 क्वेश्चन आहे, आणि आय थिंक असाच क्वेश्चन प्रीला पण आला होता, म्हणजे हा मेन्सचा आहे ॲक्च्युली, पण मला असं वाटतं की एकदा प्रीला पण हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ओके, तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. जोड्या लावांचे जास्त प्रश्न घेण्याचं कारण हे आहे की पेपरमध्ये जोड्या लावांचे क्वेश्चन्स जास्त प्रमाणात येतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही वर्षाचा एक क्वेश्चन पेपर जर उचलला, मी ओव्हरऑल बोलते, फक्त ज्योग्राफीबद्दल बोलत नाही आहे, तर तुम्ही जर पूर्ण पेपर जर चेक केला तर जोड्या लावांचे क्वेश्चन खूप जास्त असतात आणि ते जास्त मार्क्स पण मिळवून देतात. ओके, तर हा जो प्रश्न आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, पर्याय क्रमांक 3 म्हणजे लातूरमध्ये खरोसा, तर ही तर माहितीच असेल तुम्हाला, लातूर खरोसा. त्यानंतर बीडमध्ये आहे पारगाव, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी लेणी आहेत ती आहेत भांडक, आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये असणारी आहेत चांभार. तर नाशिकचा चांभार चंदुशी भांडतो असं लक्षात ठेवा. नाशिकचा चांभार म्हणजे नाशिकला चांभार ही लेणी आहेत, चंदुशी भांडतो म्हणजे चंद्रपूर भांडक. ओके, लातूर खरोसा बीड पारगाव हे तर नेहमी चर्चेत असणारे आहेत, त्यामुळे हे लक्षात राहू शकतात. ओके, तर आता वेळ आहे की 15 किती क्वेश्चन्सचे आन्सर तुम्ही बरोबर दिलेत, म्हणजे तुमचा स्कोर काय आहे तो तुम्हाला मेन्शन करायचा. फॉर एक्झाम्पल, तुमचे 15 बरोबर आले असतील तर अशा पद्धतीने मेन्शन करा. समजा तुमचे 10 बरोबर आले असतील तर अशा पद्धतीने मेन्शन करा आणि ते लाईव्ह चॅटमध्ये कळवा. म्हणजे आपल्याला समजेल की किती जणांचे किती आन्सर्स बरोबर आले आणि किती जण अटेम्प्ट करतात हे पण कळेल. ओके, तर तोपर्यंत मी काही लेणी आहेत आणि जिल्हे आहेत तर ते सांगते मी. खरोसा लेणी लातूरमध्ये, पारगाव बीडमध्ये, भांडक चंद्रपूर, चांभार नाशिकमध्ये. ओके, अजिंठा वेरूळ आणि पितळखोरा ही दोन महत्त्वाची जी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. खिद्रापूरची लेणी कोल्हापूरमध्ये आहे. कारले भाजीची लेणी पुण्यामध्ये आहे. आगाशिव सातारा, आगाशिवाचे डोंगर पण आहेत. ओके, आणि पांडव लेणी जी आहेत ती नाशिकमध्ये आहेत. तर तुमचा स्कोर जो आहे तो लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा, किती जणांचे किती आन्सर्स बरोबर आले. ऑलमोस्ट म्हणजे सगळे क्वेश्चन्स इझी होते, एखादा दुसरा आपल्याला टफ वाटू शकतो, तो कधी कधी घाईघाईमध्ये चुकतो किंवा कन्फ्युजन होतं म्हणून चुकतो. ओके, उद्याचा जो टॉपिक आहे तुमचा स्कोर सांगत राहा तुम्ही. उद्याचा जो टॉपिक आहे तो आहे नदी प्रणाली, आणि 100% ज्याच्यावरती प्रत्येक वर्षी एक तरी क्वेश्चन असतो, मॅक्झिमम 2-3 क्वेश्चन्स असतात, असा हा टॉपिक आहे जो की भूगोलचा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांनी कधीच स्किप नाही केला पाहिजे, असा हा टॉपिक आहे. तर क्वेश्चन्स मी ट्राय करेन जास्त क्वेश्चन्स घेण्याचे, कारण जेवढे क्वेश्चन्स अवेलेबल होतील तेवढे मी घेते. आणि जसं मी आधीच सांगितलं की बुक्स माझ्याकडे नसल्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम येतो, तरी पण मी ट्राय करेन की जेवढं शक्य आहे तेवढे मॅक्झिमम क्वेश्चन्स घेईन. तर नदी प्रणाली या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करून या. ओके, ज्यांना ज्यांना चांगले मार्क्स मिळाले, ज्यांनी ज्यांनी म्हणजे खूप छान परफॉर्म केले त्या सगळ्यांचं अभिनंदन. ज्यांचा स्कोर थोडाफार कमी आलेला आहे त्यांना मला हेच सांगायचं आहे की आपण शिकतोय हे जास्त महत्त्वाचं आहे. एक्झामपर्यंत हे सगळे पॉईंट्स आपले कव्हर होणं जास्त गरजेचं आहे, ना की आपला स्कोर कमी जास्त याच्याकडे बघणं. ओके, तर ॲटलिस्ट आपलं काही आपल्याला काहीतरी येत नव्हतं आणि आता यायला लागले, याच्यामध्ये आपण खुश असलं पाहिजे.
ओके, तर उद्या आपण नदी प्रणाली हा टॉपिक पाहूयात. आय होप लेक्चर जे आहे ते यूजफुल ठरत असेल. जर आवडत असेल लेक्चर सिरीज तर लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा, आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे जिथे तुम्हाला PDF आणि त्याचबरोबर बाकीचं स्टडी मटेरियल, क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत, त्याचं नाव आहे वॉरियर ऑफिसर. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथून जॉईन करू शकता. आणि वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनललासुद्धा जरी आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला कोणत्याही लेक्चरचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. ओके, स्टे सेफ, भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, स्टे सेफ वॉरियर्स.